जे देशाच्या विरोधात बोलतात, नारेबाजी करतात, अशा देशद्रोह्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असं मत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी व्यक्त केलं. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे जेएनयूमध्ये एका व्यक्तीसाठी नाही तर ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्या बाजूने बोलण्यास गेले होते. कुठलंही विद्यापीठ सरकारचा सामना करू शकत नाही, त्यामुळे सरकारनं देखील कुणाला टार्गेट करू नये असंही मत त्यांनी मांडलं. नागपूरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या दीक्षांत समारंभानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कमलनाथ बोलत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.